बदल हवा आमदार नवा दहीहंडी उत्सव 2024 छत्रपती शिवाजी महाराज चौक तरुण मंडळ पंढरपूर मंगळा तालुक्याचे भावी आमदार भगीरथदादा भालके यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य दहीहंडी उत्सव 2024 मोठ्या उत्साहात संपन्न झाला. गोविंदारे गोपालाचा जयघोष, ढोल ताशाचा मंगलमय गजर, आकर्षक लेझर विद्युत रोषणाई, डीजेने वाजवलेले आकर्षक संगीत आणि त्यावर थिरकणाऱ्या तरुणाईचा उसळलेला जनसागर अशा उत्साही वातावरणात काल दहीहंडीच्या उत्साहात पंढरपूरकर न्याहून निघाले. यावेळी युवकांच्या कलागुणांना वाव देत सांस्कृतिक कार्यक्रम घेत मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. तसेच 54,000 रोख बक्षीस देत 2 नवीन मोटरसायकल बक्षीस जाहीर करण्यात आले. यावेळी पंढरपूर मंगळा तालुक्यातील गोविंदा प्रेमींनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती. तसेच कोणत्याही प्रकारचे गालबोट कार्यक्रमाला लागू नये यासाठी विठ्ठल परिवार आणि भालके नगरसेवकांनी जातीने लक्ष घालून वेळेत दहीहंडी साजरी करत पोलीस प्रशासनाला सहकार्य देखील केले. या कार्यक्रमात आपला भगीरथ दादा म्हणून अनेक बॅनर झळकले. तसेच भावी आमदार भगीरथ भालके यांच्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या मोबाईलचा टॉर्च चालू करून भगीरथ भालकेंना समर्थन दिले. यावेळी विरोधी पक्षनेते सुधीर धोत्रे, नगरसेवक राहुल साबळे, नगरसेवक किरण राजगाडगे, भावी नगरसेवक संजय बंदपट्टे, मी वडा महाराष्ट्राचा जिल्हाध्यक्ष दत्ता भोसले यांच्यासह अनेक मान्यवरांनी या दहीहंडी उत्सवात हजेरी लावली होती. विधानसभेच्या तोंडावर या दहीहंडीला फार महत्व असून भगीरथ भालके यांनी विधानसभेचे रणशिंगण फुंकल्याची चर्चा यावेळी रंगू लागले आहे. तर दुसरीकडे दहीहंडी उत्सव साजरी करत विधानसभेची हंडी फोडत भगीरथ भालके यांनी जणू काही विरोधकांना आव्हानच केले की काय अशी चर्चा देखील पंढरपुरात रंगली आहे.